मित्रांनो, बोकड पाहू शकाल, पलीकडे बघा कच्ची केलेले हे सगळे अंडी लेत स्वजत मध्ये पाहू शकाल. पुढे घेऊ चांगली गाडा बोकड बघा मित्रांनो, चिट्टल मध्ये आहे ओरिजिनल. याची काही किंमत सांगता आता? हे 55,000 रुपये. 45,000. 55. ओके, तो पुढचा 55 म्हणजे 55 रेंज ठेवली. हा 55, 60, 65 रेंज आहे. बोकड बघा, तो फोटो काढ रे घ्या, एकच नंबर आहे. एकदम क्वालिटी मध्ये बोकड पाहू शकाल मित्रांनो, पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये बोकड आहे आणि एकदम मोठ्या मोठ्या मापाचे बोकड आहे. पाहू शकाल बोकड बघा मित्रांनो, एकदम मोठ्या मापाचा बोकड आहे. दादा हा कोणता आहे? बोकड बघा मित्रांनो, एकदम क्वालिटी मध्ये आहे, विठ्ठल मध्ये आहे. पाहू शकाल. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आत्ता जे बाजार होत आहेत ते बकरी ईदचे बाजार चालू आहेत आत्ता, आणि आता बोकड्यांची आवक खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता बाजारामध्ये वेगवेगळ्या जातीचे, कमी जास्त वजनाचे, मोठ्या मोठ्या साईजचे बोकड विक्रीसाठी येतात. ते तर या बोकड्यांची कोणती कोणती वैशिष्ट्ये आहेत, कोणत्या कोणत्या जातीचे बोकड विक्रीसाठी येत आहेत आणि त्यांची किंमत काय होते, या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. तर मित्रांनो, आपल्यासोबत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव माननीय श्री बाळासाहेब धनरे साहेब आहेत. साहेब आज आपल्याला आजच्या दोन्ही बाजारांबद्दल माहिती देतील. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारावर चाकण येथे दर शनिवारी भरणारा गाय, बैल, म्हैस, रेडे, बकरी यांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे. सध्या बकरी 17 तारखेला असल्यामुळे आज 1 तारखेपासूनच बकरी ईदच्या कुर्बानीसाठी बकरी यायला सुरुवात झालेली आहे आणि आज खूप मोठ्या प्रमाणात बकऱ्याचा बाजार भरलेला आहे. बकऱ्याला, बोकड्याला 50,000 रुपयेपर्यंत किंमत आहे, तर मेंढी आणि शेळ्यांना 30-35 हजारापर्यंत बाजारात किमती आहेत. आणि आता यापुढे बकरी ईदपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरला आहे. त्याचप्रमाणे गाय, बैल, म्हशीचा सुद्धा बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे. मला शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना एक आव्हान करायचं आहे. शासनाने आज 1 तारखेपासून ई टॅगिंग करणं अत्यंत गरजेचं आहे असं कळविलं आहे. त्याशिवाय बाजारात बकऱ्याला किंवा गाय, बैल, म्हैस जनावरांना प्रवेश दिला नाही जाणार नाही असं शासनाने बंधन घातलेलं आहे. तरी मला शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विनंती करायची आहे की आपण आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन आपल्या जनावराला टॅगिंग करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तरी टॅगिंग न केल्यास यापुढे बाजारात प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व शेतकरी व्यापाऱ्यांनी याची नोंद घ्यावी अशी मी बाजार समितीतर्फे सर्व व्यापारी आणि शेतकऱ्यांना आवाहन करतो. ओके सर, ही टॅगिंग मोफत केली जाईल का चार्जेस राहील? मोफत केली जाणार आहे, परंतु ती करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी टॅगिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, आणि ही टॅगिंग शेळ्यांसाठी पण? शेळ्यांसाठी सुद्धा टॅगिंग करावं लागणार आहे. ओके, शेळ्या, मेंढ्या, प्रत्येक याच्यासाठी ओके ही टॅगिंग करावं लागणार. तरी माझी पुन्हा एकदा शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांना विनंती आहे की आपण टॅगिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. तरी आपण टॅगिंग करून घेऊन बाजार समिती सहकार्य करावे. ठीक आहे सर, धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. मित्रांनो, बोकड पाहू शकाल, पलीकडे बघा कच्ची केलेले हे सगळे अंडी लेत स्वजत मध्ये पाहू शकाल. दादा आपलं नाव काय आहे? संतोष गावडे. आपला ऐश्वर्य गोड फार्म. कुठे? मंथरच्या खाली. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर? 9766456682 आणि 79723087. ओके, दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. दादांचा फार्म जो आहे तो मंथरला आहे.
दादा आपल्याकडे कोणते कोणते बोकड आहेत? सोजा द्या आणि कोटा आहे. ओके सरासरी काय वय असणार आणि किती किलो वजन असतं? एक साधारणतः आहे का एक एक वर्षाच्या पुढचे सगळे म्हणजे आत लावलेले आणि एक दोन अडीच वर्षापर्यंत. ओके वजन किती असणार अंदाजे? वजन साधारणतः 70 किलो पासून 110, 120, 130 किलो पर्यंत. ओके आता हा बोकड आहे हा सोजत माहितीच आहे. ओके आता किती वजन असेल आणि काय किंमत सांगते? 65,000. ओके त्याच्या पुढचा म्हणजे सेम वाजण्याचे. ओके बोकड पाहू शकाल आणि एकच्ची केलेले पण आहेत ना आपल्याकडे? ओके खच्ची केलेले पण आहेत. बोकड पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे. जर आपल्याला कोणाला हवे असेल तर त्यांना एकदम नक्की भेट द्या. त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिले त्याच्यावर नक्की कॉल करा. ठीक आहे दादा धन्यवाद. पुढे घेऊ चांगली गाडा बोकड बघा मित्रांनो विठ्ठल मध्ये आहे ओरिजिनल एकदम बिग साईज मध्ये आहे. दादा किती दातवर ह्या? ही 8 दातवर. ओके 8 दातवर म्हणजे 4 वर्षाच्या आसपास असेल. आणि वजन किती आहे? वजन 110 आसपास असेल. 110 किलो पाहू शकाल. 110 किलोच्या आसपास आहे वजन एकदम बिग साईज मध्ये. काय किंमत सांगता याची? 60,000 सांगितलं. 60,000 50 देऊन टाकू. ओके 50 तरी देऊन टाकू म्हणतो. ते आपल्याकडे अजून आहेत का? एकच आहे ना आपल्याकडे? भरपूर आहे भरपूर आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. आपला कॉन्टॅक्ट नंबर 72180256. ओके दादा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. आणि लोकेशन काय आपलं? आपलं लोकेशन बारामती. बारामती. ओके बारामतीचे आहेत. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा धन्यवाद. मित्रांनो गर्दी पाहू शकाल. भरपूर अशी गर्दी झालेली आहे बाजारामध्ये आणि खूप मोठ्या मोठ्या साईजचे बोकड विक्रीसाठी आलेले आहेत. दादा कुठून आले तुम्ही? नारायणगाव. आपलं नाव काय? बाबाजी शंकर शिंदे. ओके आणि आता हा एकच आहे का आपला बोकड? नाही हे 25 आहे सर्व. ओके म्हणजे तुमचा फार्म आहे? फार्म आहे. काय नाव आहे आपलं गोठपान? सम्राट गोठपान. सम्राट गोठपान. कुठे? नारायणगावला. नारायणगाव. ओके आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे का? 88-62. एक मिनिट परत सांगा. 88-62-00201. 201. आपल्याकडे कोणते कोणते बोकड आहेत आता विक्रीसाठी? आता कोटा आहे. कोटा आहे. काय वय असेल त्यांचा? किती दातावर आणि किती वजन असेल? म्हणजे 7 दाती 8 दाती 4 दाती. ओके आणि वजन किती असेल? वजन 120-90-85 असं आहे. ओके आणि आपलं फार्मचं लोकेशन नेमकं काय आहे? लोकेशन नेमकं काय आहे म्हणजे? नारायणगावमध्ये. कुठे? नारायणगावमध्ये वैदवाडी आपलं आरवी केंद्र. ओके वैदवाडी आरवी केंद्र. आरवी केंद्र. आता हा बोकड आहे हा कोणता आहे? कोटा. कोटा आहे. हे सगळे कोटा. याची काय किंमत सांगते? आता हे 55,000 रुपये. 45,000. 55. ओके तो पुढचा? 55. म्हणजे 55 रेंज? 55-60-65 रेंजचे. ओके तर दादा आहेत बघा त्यांच्याकडे नारायणगावला सर्व कोट जातीचे मोठे मोठे मापांचे बोकड आहे. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की फोन करा. ठीक आहे धन्यवाद. ओके बोकड दाखवतो मी आपल्याला. आतमध्ये पण आहे. आतमध्ये पण आहे एकदम मोठ्या फुल साईज मध्ये बोकड आहेत सगळे. आणि इकडे तुम्ही पाहू शकाल एक खाली पण काढलेले आहेत. बरं मी गाडी खाली करणार तर हो गाडी पण आहेत. हे पण आहेत बघा पाहू शकाल. ठीक आहे दादा धन्यवाद. बोकड पाहू शकाल मित्रांनो एकदम मोठ्या मापाचे. एकदम फुल साईज मध्ये पाहू शकाल. दादा आपण कुठून आले? आम्ही नगरवरून आलो. नगरवरून. आता हे जे बोकड आणले विक्रीसाठी हे कोणते आहेत? हे बोरच आहे. विठ्ठल क्रॉसी. ओके काय वजन असेल यांचं? यांचं 90+ आहे. 90+. काय किंमत सांगताय? किंमत त्यांची 55,000. 55,000 म्हणजे सरासरी साईजनुसार किंमत सांगताय. हो. ओके आपल्याकडे अजून बोकड विक्रीसाठी आहेत का? भरपूर आहेत. आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल? भेटेल ना. सांगा. 77-57-85-83. ओके तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि तुम्ही बोकड पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाचे. चाकण व्यतिरिक्त अजून आपण कोणता बाजार करताय?
आम्ही एमपीला जातो. एमपीला ओके. जरा कोण हा कोण व्हिडिओ पाहत असेल तर आता नक्की नक्की कॉल करा. आता हा सुरू आहे मध्ये याची काही किंमत आहे? आणि याचा अंदाजे वजन किती आहे? वजन 80 किलो. 80 किलो शकेल. 45,000 रुपये सांगतो ते शिरोई मध्ये. आणि बाकीच्या पण ह्या बोरचा 90 किलो प्लस वजन. आणि किंमत किती सांगते? 52,000. तर पाहू शकाल अशा प्रकारे एकदम चांगले चांगले क्वालिटीचे बोकड आहे. तर ठीक आहे दादा, धन्यवाद आपण चांगली माहिती दिली. बोकड पाहू शकाल इकडं भरपूर मोठ्या मापात मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. आणि एकदम चांगले चांगले क्वालिटीचे आणि मोठ्या मापाचे बोकड. हे सगळे मेंढ्यांच्या कळपामधले आहेत. कोणते आहे ते? बिटल आहे. बिटल काय किंमत सांगताय? 30,000. 30,000 कोणते याची? सगळ्यांची 30,000. 30,000 रुपये ओके. आणि तुम्ही विक्रीसाठी कुठून आले? बेला. बेल्यावर ओके. 30,000 रुपये सांगतात तेव्हा सगळ्या. ठीक आहे. बोकड बघा मित्रांनो, एकदम क्वालिटीमध्ये आहे पाहू शकाल. आणि एक नाही भरपूर बोकड आहे तिकडं. सर आहेत आपल्याजवळ. सर आपण हे बोकड आणलेत विक्रीसाठी, हे कोणते बोकड आहे? सोजत आहे, शिरोई, जमुनापारी. ओके. सोजत, शिरोई, जमुनापारी असे वेगवेगळ्या प्रकारचे बोकड आहेत बघा. आणि एकदम मोठ्या मापाचे. सर आता यांचं अंदाजे वय काय असेल? दीड वर्षाचे आहे. दीड वर्षाचे. आणि वजन किती असेल यांचं? वजन किती असेल सर यांचं अंदाजे? एका एकाचं 75 किलो आहे. 75 किलो. काय किंमत सांगताय? यांची 40,000 रुपये. 40,000. आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का? 97-66-00-1842. ओके सर. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. आणि बोकड तुम्ही पाहू शकाल, एकदम मोठ्या मापाचे आहे. सरासरी 40-40,000 रुपये किंमत सांगतात हे बोकड पाहू शकाल. तेव्हा इकडे पण येतात. हे पण त्यातले त्याच्यामधलेच आहेत. सगळे कशी? ओके. आणि खशी आहे सगळे? सगळे खशी आहेत. आपल्याला कोणाला हवे असतात? 2-4 लाख. आपल्याला कोणाला हवे असतात त्यांना एकदा नक्की येऊ शकतं. कमी जास्त करून देऊन टाकू. 40 सांगायची किंमत. ओके. घेतलं माझे पाठवले मला देतात, तिथं बोकड देत नाही. बोकड पाहू शकाल मित्रांनो, एकदम क्वालिटीमध्ये बोकड आलेले होतात. आणि हे सगळे कसे आहेत ना? कसे? ओके. काय किंमत सांगते? 35,000. ओके. सांगायला 35,000 आहे. बाजारामध्ये कमी जास्त करून तुम्ही खरेदी करू शकता. आणि बोकड हे कोणते कोणते आहेत आपल्याकडे? काही कोटा आहे काही मिक्स सगळी. ओके. पुढच्या शनिवारी पण येणार आहे आपण बाजारात. ओके. पुढच्या शनिवारी पण येणार आहे ते बाजारात. एकदम क्वालिटीमध्ये बोकड आहे. बोकड पाहू शकाल मित्रांनो, एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाचे बोकड आहेत. आणि खूप मोठ्या प्रमाणावर आवक होते आता बोकड्यांची. म्हणजे जशी बकरी जवळ येते तशी आपण पाहिलं असेल भरपूर बोकड येतात ते बाजारामध्ये. आणि एकदम चांगले चांगले क्वालिटीचे बोकड असतात ते. आता तुम्ही बोलणार आहे दोन शब्द इंटरव्ह्यू दे फक्त. ठीक आहे, तुमचंच येतो. दादा कुठून आले तुम्ही विक्रीसाठी? आले भाटा, जुन्नर तालुका. हे बोकड आणलेत विक्रीसाठी? कोणते कोणते बोकड आहे आपल्याकडे? हे 10-12 जातीचे बोकड आहेत. कशी आहेत? आंडुई. ओके. सरासरी काय किंमत सांगता? किती पासून किती पर्यंत? हे 30,000 पुढे 1,00,000 बोकडे. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का? हो भेटेल ना. सांगा. 98-34-08-45-80. ओके. आणि आपण चाकण व्यतिरिक्त कोणते कोणते बाजार करता? चाकणच करतो शक्यतो, नाहीतर मग एमपी पट्ट्याचं. ओके. आणि देवणार मंडी घरी पण विक्रीसाठी? घरी घरी भरपूर असतात. ओके. आता एकदा बोकड पाठवतो. कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. एकदम वेगवेगळ्या जातीच्या आणि एकदम क्वालिटीमध्ये बोकड आहे बघा.
दादा यांची किंमत काय होईल सरासरी या तीन याची? हा 55 सांगतो, हा 52 सांगतो, तो 55 सांगतो, तो 50 सांगतो. ओके, आणि यांचं वजन अंदाजे? वजन याचं 80 किलो, याचं वरण 55-60 आसपास, त्याचं वरण 70 किलो, त्याचं 55-60 आसपास. ओके, तर मित्रांनो दादा आहे ज्यांच्याकडे बोकड आहेत. ठीक आहे दादा, धन्यवाद, आपण चांगली माहिती दिली. पाहू शकाल 50-60-70-80-90 हजार रुपये किंमत सांगतात ते. आणि प्रत्येक शनिवारी बाजारात येतात ते, तर आपल्याला जर बोकड हवे असतील तर त्यांना एकदा नक्की भेट द्या. ठीक आहे. बाळा तुझं आहे का? कुठून आला तू? सांग, बोल बोल ना, कुठून आले? गाऊ सांग तू, कुठून आले? गाऊ सांग ना. कुठं? राहुरी तालुक्यातनं. हा बोकड आणलाय, त्याची किती किंमत सांगतो? 70 हजार रुपये बोकड. बोकड पाहू शकाल मित्रांनो. दादा हे बघा खरेदीसाठी आले होते. दादा कुठून आले होते आपण? कात्रज. कात्रजवरनं. आता हा बोकड खरेदी केला, हा कोणता आहे? हे गावरण आहे. गावरणमध्ये काय काय किती दाती आहे आणि किती वजन असेल याचं? 2 दात काय आहे, वजन राहील ना इसका 45-45. कितीला खरेदी केला? 21,500 खरेदी केला. 21,500. कसं वाटलं बाजार टाकायचं? एक नंबर. ओके ठीक आहे दादा, धन्यवाद, आपण चांगली माहिती दिली. बोकड पाहू शकाल एकदा. 21,500 खरेदी केला गावरणमध्ये. ठीक आहे दादा, धन्यवाद. 21,500 बोकड बघा मित्रांनो, एकदम क्वालिटीमध्ये आहे, विठ्ठलमध्ये आहे. पाहू शकाल. बच्चे क्वालिटी दोन दाती बच्चे यायचे. मी तुम्हाला पडणं बोलत काय सांगायचं, तुम्हाला चांगलं सांगितलं नाही बा. दोन दात फक्त, दोन दात काय अजून एवढं कळू बघतो एकदम. तरी अजून हायड्रीट पान किती उंच आहे, एवढं तर वाढत अजून. दादा हा विठ्ठल मध्ये ना? हो. ओके, काय किती म्हणजे वय किती असतं अंदाजे? आता अंदाजे वय नाही सांगणार. तरी दोन दात आहे म्हणजे 1.5 वर्ष. दीड वर्ष. आणि वजन किती आहे? वजन 100 च्या पुढे. पाहू शकाल मित्रांनो, जे विठ्ठलचं ओरिजिनल स्ट्रक्चर आहे, जे रोमन नोज आहे, व्हाईट आईज आहे, लांब कान आहे. पाहू शकाल शिंग बरोबर आहेत. काय किंमत सांगताय दादा याची? त्याची सांगितलं, सांगायला 41. हा ओके. आणि किती पर्यंत होईल तरी फायनल? 35 पर्यंत. 35 पर्यंत. ओके पाहू शकाल. आणि आज याच्या व्यतिरिक्त अजून कोणते आपल्याकडे? ओके, ते पण आहेत आपल्याकडे. याच्या व्यतिरिक्त दादा म्हणजे आपल्याकडे अजून बोकड आहेत का विक्रीसाठी? आहे ना, आहे ना, 10-11 बकरे ना. ओके, आपण चाकण व्यतिरिक्त कोणतं कोणता बाजार करता? चाकणच. ओके, फक्त चाकणच करता. ओके, आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 99-60-46-96. ओके, दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. आणि घरचे बकरे आपले? ओके, घरचे आहेत. घरचे बकरे. ओके, घरचे बोकड आहेत त्यांच्याकडे. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. क्वालिटी बघा एकदा परत. इकडे बघा ना माझ्या मित्रांनो, नेहमीप्रमाणे मेंढ्यांची आवक भरपूर असते, पण आज तुम्ही मेंढ्यांची आवक पाहू शकाल इथून इथपर्यंत. म्हणजे इथून सुरुवात झाली मेंढ्यांच्या आवकला आणि इथं संपली, एवढीच मेंढ्यांची आवक झालेली आहे. कारण बकरी ईदमुळं बोकड भरपूर मोठ्या प्रमाणावर बाजारात आलेले आहेत आणि मेंढ्यांची आवक एकदम कमी झालेली आहे. पाहू शकाल खूप कमी प्रमाणात मेंढ्या आलेल्या आहेत. बोकड पाहू शकाल भरपूर मोठे बोकड आणि एकदम क्वालिटीमध्ये बोकड आलेले आहेत. जसं पाहिजे तसे बोकड विक्रीसाठी आहेत. आपल्याला कोणाला हवे असतील तर आपण बाजारामध्ये एकदम नक्की भेट द्या. पाहू शकाल बोकड बघा. फोटो काढले का? एकच नंबर आहे. एकदम क्वालिटीमध्ये. तू अर दम काढ बोल ना. दादा कुठून आले आपण?
आम्ही साकूर माणूस संगमनेर तालुका. ओके, आपलं गाव कोणतं आहे? मांडवे बुद्रुक. ओके, आता हे बोकड आणले विक्रीसाठी कोणते कोणते आहेत आपल्याकडे? हे तोतापुरी, हे बिट्टल, हे सोजेत, हे गावराने. बोकड पाहू शकेल एकदम क्वालिटीमध्ये आहे. याचे एवढीच बोकड आहे. सरासरी किती वय असतात आणि वजन किती असतं? आता याचं 8 किलो वजन आहे. 70 ते 75 किलो वजन. ओके, आणि वय किती आहे? आता वय आता हा 2 दाती झाला. 2 दात म्हणजे आत्ताशी 2 दातावर आहे. 2 पाहू शकाल. 2 दातावर हे 17 महिन्याचं कळडू. ओके, 17 महिन्याचं आहे बघा. 17 महिन्याचं कळडू. आणि पलीकडचं हा पण आहे तोतापुरी. आपण 2 दाती. ओके, पाहू शकाल. 2 दात आणि एकदम अंदाजे वजन किती असेल? यांचं 70-70 किलो वजन आहे. 70-70 किलो. ओके, आपला फार्म आहे ना? नाही नाही सर, नाही. आम्ही असं रानावर घेतो आणि विक्रीला आणतो. ओके, हा आपला मोबाईल नंबर सांगा ना. 98-50-11-14-04. ओके, दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. आपण चाकण बाजार आणि अजून कोणता बाजार? आम्ही बेला करतो, साकूर करतो, संगमनेर करतो. ओके, त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि एकदम क्वालिटी. आणि अजून याच्यापेक्षा हायफाय बकरे आहेत आपल्या घरी. ओके, हा 100-100 किलो वजनाचे उकलडे आहेत आमच्याकडे. ओके, 100-100 किलो वजन सोजेत वराठीचे. ओके, हा जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. कॉल करा, कॉल करा, तू पाहू शकतो एकदम क्वालिटीमध्ये आहे. याची काही किंमत सांगते? याची 55,000. 55,000 चालायचं का? इकडं पण आहे सोजेत. हो, इकडं पण आहे चालू. कशी आहे? ओके, कशी आहे? यांची काही किंमत सांगते? यांची 90,000 रुपये. जोडीचे? जोडीचे. ओके, जोडी 90,000 रुपये सांगते. चार चार जाती 90,000 रुपये जोडी. वजन किती असेल आता यांचं? वजन आहे 75-75 किलो. 75-75 घरी सोजेची वराठी आहे. 100-100 किलो काय कोटाचे आहेत. ओके, हा तर आहे भरपूर बकरे. ओके, तर मित्रांनो आपल्याला हवे असेल तर दादांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. पाहू शकाल. बोकड पाहू शकाल मित्रांनो, पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये बोकड आहे आणि एकदम मोठ्या मोठ्या मापाचे बोकड आहे. पाहू शकाल दादा आहेत. दादा आपलं नाव काय आहे? कुठून आले आपण? श्रीगोंदा. श्रीगोंदावरून आता बोकड आणलेत विक्रीसाठी. कोणते कोणते बोकड आहे? सोजेत आहे, शिरोई आहे. ओके, आपला काय गोट फार्म आहे? आपला गोट फार्म आहे का? नाही, गोट फार्म व्यापार आहे. ओके, आता यांचं वय किती असेल या बोकड्याचं आणि अंदाजे वजन किती असेल? 1.5 वर्षाचं. 1.5 वर्षाचे. ओके, आणि अंदाजे वजन किती असेल यांचं आता? 110 किलो. ओके, आणि हा तुमच्याकडे येतो? 90 किलो म्हणजे सगळे 90-100 ची रेंज आहे. ओके, आणि काय किंमत सांगताय? 80,000 रुपये. त्याची पलीकडचा? 65,000. तो मोठावाला पलीकडचा कोटा आहे ना तो? त्याची काय सांगताय? 70,000. पाहू शकाल अशा वेगवेगळ्या किमतीचे बोकड आहेत. आपला मोबाईल नंबर सांगा ना. 9322-00-9152. ओके, आणि आपण चाकण व्यतिरिक्त कोणते कोणते बाजार करतो? गोडेगाव. अजून असे 2-3 बाजार करतो. ओके, चाकण व्यतिरिक्त गोडेगाव आणि बाकीचे पण बाजार करतात. आपल्याला जर अशाच क्वालिटीमध्ये बोकड हवे असतात. आर्मीमध्ये? ओके, आर्मीमध्ये आहे. आणि सुट्टीवाले की धंदा करतो? ओके, सुट्टीवाल्यावर धंदा करतात. ओके, तर दादा आर्मीमध्ये आहेत आणि सुट्टीला आल्यावर धंदा करतात. जर आपल्याला अशाच क्वालिटीमध्ये अशाच क्वालिटी आणि चांगले चांगले बोकड हवे असतील तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्यांना एकदा नक्की कॉल करा. पाहू शकाल. ठीक आहे दादा, धन्यवाद. ठीक आहे. ओके, ओके. तर मित्रांनो आता आलोय आपण एका पिकअपवरती आणि तुम्ही बकरीचा बाजार पाहू शकाल. बाजारात झालेली आवक तुम्ही पाहू शकाल. एकदम मोठ्या प्रमाणावर आवक झालेली आहे. आवक झालेली आहे पाहू शकाल. भरपूर माल आलेला आहे आणि एकदम क्वालिटीमध्ये बोकड आलेले आहेत विक्रीसाठी.
पाहू शकाल. याच्यानंतरचे सुद्धा बकरीचे जे बाजार आहेत ते असेच मोठ्या प्रमाणावर बाजार होतील. भरपूर खूप मोठी आवक होते बकरीची आणि एकदम चांगले चांगले क्वालिटीचे आणि जातवन बोकड भरपूर आलेले आहेत शेतकऱ्यांचे आहेत व्यापाऱ्यांचे आहेत. सोजे ते सगळे दोन दातवर आहे. बोकड पाहू शकाल मित्रांनो, बघा खशी बोकड आहेत सगळे. आता बकरीसाठी लागतात ते तर भरपूर मोठ्या प्रमाणात आवक होते. दादा आहे आपल्यासोबत. दादा कोणते बोकड आहे ते? हे सोजतचे खशी बकरे आहे. ओके. सगळे दोन दातवर बकरे आले. हा मिनिमम 40 किलोचे वरती बकरे आहे. हा आणि डिमांड येते त्यांची 20-25 सांगते. हा 17-18 बंद मागू राहिले. ओके. देणार किती पर्यंत फायनल? 17,000 रुपयाला फायनल देऊ आपण. 17,000 रुपयाला? ओके. 17,000 रुपये फायनल म्हणतात ते बघा. 30-30, 40-40 किलो वजन आहे. आणि आपल्याकडे खाली जे आहे बोकड ते कोणते आहेत? ते लालवाले सोजतचे. सोजतचे त्यांची काही किंमत सांगते? 60 किलोचे वरचे बोकडे आहे सगळे. ओके. त्यांची काही किंमत सांगते? त्यांची 40,000 किंमत सांगते. 40,000 रुपये किंमत सांगते तेव्हा तिथं लाल कलरचे बोकड. आणि पुढच्या शनिवारी पण राहणार आहे का आपल्याकडे? हो पुढच्या शनिवारी राहणार आहे. पुढच्या शनिवारी कोटा सोजत सायलेन सर्व राहणार. बीटल बो सगळे येणार आहे. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9822163327. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आपल्याला जर चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये बोकड हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. आणि त्यांच्याकडे फायटरमध्ये कोंबडा कोंबडी पण असते. आठवड्यातले आणले. ओके. पुढच्या आठवड्यात बकरी झाल्यानंतर चालू होईल. तर ठीक आहे मित्रांनो, पाहू शकाल इकडून पण पाहू शकाल. बोकड बघा मित्रांनो, दादा कुठून आले आपण? राहणार गुंजावाडी तालुका जुन्नर जिल्हा. आता हे बोकड आणले बेकरीसाठी? हे चार दातावरती आहे. तोतापुरी आणि जमनापारी क्रॉस मध्ये. तोतापुरी आणि जमनापारी क्रॉस मध्ये. काय वय आहे यांचं? चार दातावर 2 वर्ष. ओके. आणि अंदाजे वजन? वजन 50-55 वरती. ओके. काय किंमत सांगते? 35,000 सांगते. 35,000 एकाचे. आणि जोडीचे? जोडीचे 70,000. काय कमी जास्त होत होईल होते. दादांचं लोकेशन आहे ते जुन्नरचं आहे. आणि बोकड पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. आपल्याकडे अजून आहेत का? हा अजून अजमेरी मध्ये आहे घरी. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर? 9579-25-46-88. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. आपल्याला जर बोकड हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. आणि त्यांचं जे लोकेशन आहे ते जुन्नरचं आहे. ठीक आहे दादा, धन्यवाद. धन्यवाद सर. बोकड पाहू शकेल मित्रांनो. दादा आहे सोबत आपल्या. दादा आज कोणते कोणते बोकड आहे आपल्याकडे? विठ्ठल आहे, गावराने, बोरे. आता हा कोणते? विठ्ठल. विठ्ठल क्रॉस मध्ये वाटतं. याची काय किंमत सांगते? 35,000. 35,000. तो पुढचा? 32,000. ओके. आणि हा इकडचा विठ्ठल ओरिजिनल? 45,000. एवढी कमी? 45,000 किंमत सांगतात. याचं वजन किती असणार? 100 पुढा असं. 100 पुढा पाहू शकाल. भरपूर असे बोकड आहे. एकदम क्वालिटी क्वालिटी मध्ये बोकड आहे. शिरोळी पण आहे इकडं. शिरोळीत आहे दादा. चाकण येते चालू. आपण कोणते कोणते बाजार करतात? चाकण, लोणंद, तळेगाव. तळेगाव. ओके. जर मित्रांनो आपल्याला एकदम क्वालिटीमध्ये बोकड हवे असतील तर दादा या सांगितलेल्या बाजारामध्ये असतील. पुढच्या शनिवारी आपल्याकडे बोकड राहतील? राहतील. ओके. पुढच्या शनिवारी सुद्धा दादांकडे बोकड राहतील. दादांकडे जास्त करून उस्मानाबादची शेळ्या असतात ते. पण आता शेळ्यांचे? ओके. शेळ्या थोडे आहेत. शेळ्यांची आवक कमी राहील आणि शनिवारी बोकड जास्त राहतील. ओके. ठीक आहे, दादाला एकदा नक्की भेट द्या. 2 नंबर गेटच्या उजव्या बाजूला असतात ते. ठीक आहे दादा. मित्रांनो शेळ्या पाहू शकाल बघा. आज बोकड्यांची आवक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं शेळ्यांची आवक कमी आहे. तर आज कोणत्या कोणत्या शेळ्या आहे आपल्याकडे? उस्मानाबादी. उस्मानाबादी पिल्लावाल्या का गाभण आहे? एक पिल्लावाली आहे, एक गाभण आहे, 2 खाटे. ओके. काय किंमत सांगताय? इची सांगतो 15,000. 15,000. 18,000. ओके. उस्मानाबादी 18,000 आणि पिल्लावाली? पिल्लावाली 15,500. ओके. सर पुढचे बाजार कसे होतील?
पुढचे बाजार सगळे बोकडचे होते, पाळीव शेळे नाही राहणार पुढच्या बाजारमध्ये, पाळीव शेळे राहणार नाही बोकड्यांची बाजार चार दहा आपल्याकडेच राहिले तर चार. ओके, म्हणजे त्या बकरी ईद झाल्यानंतर मग आपली शेळ्यांची आवक परत चालू होईल 100%. ओके, बकरी ईदमुळे मित्रांनो शेळ्यांची आवक खूप कमी होती. आज तुम्ही पाहू शकाल बाजारामध्ये एक 10-12 शेळे होत्या, त्याच्यातलं पण आता 3-4 राहिलेले आहेत. सर आहेत पवळे सर, आपल्याला जर उस्मानाबादी पाळीव शेळ्यांमध्ये एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या हवे असतील तर पवळे सरांना एकदा नक्की भेट द्या. 2 गेटच्या उजव्या बाजूला सर असतात ते. ठीक आहे सर, धन्यवाद. बोकड बघा मित्रांनो, एकदम क्वालिटीमध्ये बोकड आहे. पलीकडे पण आहेत बघा, इकडे पण पाहू शकाल. दादा आहेत आपल्यासोबत. दादा, आज आपल्याकडे कोणते कोणते बोकड आहे? सोजेत आहे, मालवा आहे, सानेन आहे. ओके, आता यांचं वय काय असेल? यांचं वय आता 14 महिने. 14 महिने, दोन दोन दातावरचे आहेत बघा. सानियांचे ते पण दोन दोन. ओके, ते पण दोन दातावर. आणि कशी आहे का, कशी आहेत? सानेन खस्सी आहेत, बाकी 3 आंडुले. ओके, काय किंमत सांगताय त्यांची? 30,000 रुपये. 30,000 रुपये. ओके, आणि याची काय सांगताय? 35,000. याची 30,000 पाहू शकाल. आणि त्यांची 30,000 रुपये किंमत सांगतात ते. एकदम क्वालिटीमध्ये बोकड आहे. दादा, आपलं लोकेशन काय आहे? खेड, राजगुरुनगर, कानेवाडी. कानेवाडी. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर? 9657265191. ओके, याच्या व्यतिरिक्त दादा आपल्याकडे घरी बोकड आहेत का? घरी बोकड आहे, सोजेत आहे, हंसा आहेत. ओके, बकरीसाठी दादाकडे घरी सुद्धा बोकड आहेत, ते पण चांगल्या क्वालिटीमध्ये आहे. जर आपल्याला कोणाला अशाच चांगल्या क्वालिटीमध्ये बोकड हवे असतील तर दादांना एकदा नक्की कॉल करा. दादांचं जे लोकेशन आहे ते राजगुरुनगर, खेड, कानेवाडी आहे. ठीक आहे दादा, धन्यवाद. बोकड बघा मित्रांनो, एकदम मोठ्या मापाचं बोकड आहे. दादा, कोणतं आहे? अजमेरा. अजमेरा. काय वय असं याचं? किती दातावर आहे? छेदात. छेदात. आणि वजन किती असं अंदाजे? 90 किलो. 90 किलो. आपण घेतलंय विकत का विक्रीसाठी आणलंय? विक्रीसाठी. ओके, काय किंमत सांगताय? 65,000. 65. 65,000 रुपये किंमत सांगताय तेव्हा बोकड पाहू शकाल. 90 किलो वजन आहे. आणि आपलं लोकेशन काय आहे? पुणे कॅम्प. शिवाजी मार्केट. शिवाजी मार्केट. ओके, आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल? 9860645826. ओके, दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि बोकड पाहू शकाल, पुणे कॅम्पातून आणलेलं आहे त्यांनी विक्रीसाठी. आणि एकदम क्वालिटीमध्ये आहे. जर आपल्याला कोणाला हवा असेल तर दादांना एकदा नक्की कॉल करा. पाहू शकाल त्याला रस्सीसुद्धा लावलेलं नाही आहे. एकदम मोठ्या मापाचा आहे. ठीक आहे दादा, धन्यवाद. थँक्यू. बोकड बघा मित्रांनो, अजून एक मोठ्या मापाचं बोकड आहे. पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये. दादा, कुठून आले तुम्ही? कसबा पेठ. ओके, हा बोकड आणलाय विक्रीसाठी. हा कोणता बोकड आहे? शिरोई, प्युअर शिरोई. प्युअर शिरोई. ओके, काय किती दातावर आहे? 6 दातावर. 6 दातावर. आणि वजन किती आहे? 85-90 मध्ये. ओके, दोघांची मध्ये. काय किंमत सांगताय? आपण 60,000 रुपये. 60,000. काही कमी जास्त होईल? ओके, 60,000 किंमत सांगताय ते, कमी जास्त होते. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 8625017833. ओके, दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये शिरोईचा, कसबा पेठेतला आहे. ओके, आणि फुल लेंथ आहे. पुण्याची लोकेशन आहे. जर आपल्याला कोणाला हवा असेल तर दादांना एकदा नक्की कॉल करा. याच्या व्यतिरिक्त अजून बोकड आहे का आपल्याकडे? आहे ना, अजून आहे. अजून आहे. ओके, म्हणजे हे पण आपलीच आहे का? व्हाईट कोटा दिसतोय का? ओके, भाऊ घेऊन थांबलेला आहे. हा, जावा. त्याची काही किंमत सांगताय? पाहू शकाल इकडं अजून बोकड आहे त्यांच्याकडचे. याची काही किंमत सांगताय? याचे 40,000 रुपये. 40,000. हा एक. अजून कोणते आपले? आपल्या अजून दोन तिकडे आहेत, हंसा बोकड आहे, मालवा पलीकडे पण येते. पलीकडे पण तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आपल्याला जर हवा असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. या पोराचा इंटरव्ह्यू हिंदीमध्ये सांगा काय. तुम्ही हिंदीमध्ये विचारा. बोकड पाहू शकाल मित्रांनो, एकदम क्वालिटीमध्ये बोकड आहे. दोन आहेत दादा. हे कोणतं बोकड आहे? हे हंसा जाते होय. ओके, हे किती रातवर आहे आम्ही? हे 4 रात्र. 4 रात्र. और इसक वजन कितना होगा? इसका 75. 75. क्या किंमत बोल रहे इसकी?
ही किंमत आम आस्तिंग केले 60,000 रुपये. 60,000 60,000 रुपये किंमत ठेवलेली आहे बघा पाहू शकता. हंसामध्ये आहे एकदम क्वालिटीमध्ये. अरे इसकी याची काही किंमत ठेवलेली आहे 45,000 45,000 आणि वजन किती आहे वजन यांचं पण सेम जास्त आहे 75+ फक्त हा गावरणमध्ये हे पण एक थर गुलाबी गुलाबी बघा एक नंबर माल आहे. चाकण चाकण बाजारात नाही असं बघा. आपली लोकेशन काय आहे? चाकण चाकणची आहे का? हा चाकण चाकण बकरा म्हणून एक नंबर. आपला कॉन्टॅक्ट नंबर? कॉन्टॅक्ट नंबर बहुच आहे. आपला नंबर आहे 9766906848. ओके. येस. तर राजा मी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आणि आपल्याला जर बोकड हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे. क्रॉसमध्ये मालवा क्रॉसमध्ये आहे एकदम क्वालिटीमध्ये. ठीक आहे दादा धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो तुम्ही बोकड पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आणि भरपूर अशी आवक आहे. बघू शकाल खतरनाक आवक झालेली आहे. बोकड पाहू शकाल मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये आणि जातवान बोकड आहे सगळे. मोठ्या मापाचे सर आहेत आपल्यासोबत. सर आपण कुठून आले विक्रीसाठी? आम्ही जुन्नर चिंचोली. जुन्नर चिंचोली. आता आपण बोकड आणलेत विक्रीसाठी. कोणते कोणते बोकड आहे आपल्याकडे? आपल्याकडे दोन बोर आहे. हा दोन हैदराबादी आणि एक सोजत आहे. ओके. आणि हा कोट आहे. ओके. आता तो बोर आहे त्याची काही किंमत सांगताय? त्याची 55,000. आणि हा शेजार मधला? 28,000. 28,000. ओके. आणि हा मोठावाला? हा मोठा 42. ओके. याचं वजन किती? याचा 75. 75 किलो. आणि हा आपल्या हातातला बोर? हा बारका बोर. याचा 55 किलो वेट आहे. हा किंमत आहे 35,000. 35,000. ओके. तर दादा आहेत बघा. दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर? 9820986794197. ओके. तर दादांकडे पाहू शकाल अशा प्रकारे. अजून आपल्याकडे बोकड आहेत ना? आहे ना. ओके. दादांचं लोकेशन कोणते म्हटले? जुन्नर. जुन्नर चिंचवली काचे. ओके. जुन्नर चिंचवलीचे आहेत. जर आपल्याला अशा चांगल्या चांगल्या क्वालिटीचे बोकड हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा धन्यवाद. थँक्यू.